नाउ इन द प्रीवियस सेक्शन, ओके, प्रीवियस सेशन मध्ये आपण पेज नंबर 37 त्याचं मी एक्सप्लेनेशन केलेलं लर्न केले पण. ओके, नाउ इन दिस सेशन वी शॅल डू द वर्ड्स अँड देअर मीनिंग. म्हणजे तुम्हाला अजूनही तो पॅसेज समजायला मदत होईल. इल दॅट इज सिक, नॉट फीलिंग वेल याने ठीक नाही लागणार, तब्येत ठीक नाही आहे. ब्लाइंड, ब्लाइंड असं न म्हणता नेहमी टर्म वापरायची व्हिज्युअली इम्पेअर्ड. जसं आपण आंधळ्याला आंधळं म्हणत नाही, ओके, त्याऐवजी कोणता शब्द वापरायचा, व्हिज्युअली इम्पेअर्ड किंवा व्हिज्युअली चॅलेंज्ड. डेफ ज्याला ऐकू येत नाही, पण डेफ बहिरा असं न म्हणता हार्ड ऑफ हिअरिंग किंवा हिअरिंग इम्पेअर्ड असे शब्द वापरायचे. एम्प्टीनेस, नथिंग लाईव्हली म्हणजे काही जिवंतपणा नाही. बी अफ्रेड दॅट इज स्केअर्ड, डरना. अँकर, बघा प्रत्येक शिपला हे अँकर असतं आणि शिप थांबवताना ते अँकर टाकतात. ओके, आता इथे मात्र या संदर्भामध्ये अँकर मीन समवन ऑर समथिंग दॅट गिव्स यू सपोर्ट यू नीडेड, असं काहीतरी जे तुम्हाला सपोर्ट देईल, तुम्हाला सपोर्ट करेल, पाठिंबा देईल. स्टोरी, टी इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट महत्वाचं. रिमेंबर अपोजिट फॉरगेट, टू वंडर दॅट इज टू सरप्राईज, इमेजरेबल. देखो इम हे आपल्याला सफिक्स प्रिफिक्स लागलेलं आहे, मेजरेबल जे मोजता येईल ते, इमेजरेबल जो आप मेजर नहीं कर सकते हैं, इमेजरेबल दॅट कॅनॉट बी मेजर्ड. कॉन्ट्रास्ट अपोजिट डिफरन्स, इव्हेंटफुल फुल ऑफ हॅपनिंग्स, एक्साइटिंग इम्पॉर्टंट ज्यामध्ये अनेक घटना घडतात असं. पोर्च यार्ड अंगण. डम, डम याने काहीच न सुचतंय असं, बहिरा या अर्थाने. एक्सपेक्टंट अँटिसिपेटिंग, लुकिंग फॉरवर्ड अपेक्षित अपेक्षा करणारी. वेगळी अनक्लिअरली. वेग अपोजिट विविड, वेग म्हणजे अस्पष्ट आणि विविड म्हणजे स्पष्ट. टू अँड फ्रो दॅट इज मूव्हिंग हिअर अँड देअर, इकडे तिकडे फिरणे. अनयुजुअल स्ट्रेंज, ओके, विचित्र वेगळं. अनयुजुअल, युजुअल म्हणजे सर्वसाधारण रोजच्या सारखं, अनयुजुअल अलगवाला, स्ट्रेंज विचित्र वियर्ड. हॅपन टू टेक प्लेस घडणे. पेनिट्रेटेड दॅट इज पास्ड थ्रू. मॅस अ लार्ज अमाऊंट ऑफ. लिंग कंटिन्यू टू एक्झिस्ट फॉर लॉंगर बिकॉज यू डोंट वॉन्ट टू लिव्ह, म्हणजे एखाद्या ठिकाणी रेंगाळणे कारण तुम्हाला तिथून जावंसं वाटत नाही. अनकॉन्शियसली विदाउट नोईंग नकळत. ब्लॉसम्स लीव्स, ओके सॉरी, ब्लॉसम्स इसका मतलब होता है फ्लावर्स, ओके, ब्लॉसम्स मीन्स फ्लावर्स. मार्वल सरप्राइज. बिटरनेस रिजेंटमेंट म्हणजे कडवाहट होती है. लँगर, लँगर हा एक खूप चांगला शब्द आहे. आयदर द प्लेझंट ऑर अनप्लेझंट स्टेट ऑफ अ फीलिंग लेझी विदाउट एनर्जी, ओके, तुम्हाला एकदम आळशी वाटतं, विदाउट एनर्जी वाटतं. कधी कधी प्लेझंट असू शकतं किंवा अनप्लेझंट असू शकतं. सक्सीड दॅट इज टू फॉलो. एक बघा सक्सीडिंग नंबर्स आपण बघतो की नाही, एकानंतर दुसरा येणार. टँजिबल दॅट यू कॅन टच, दॅट इज टचेबल, दॅट यू कॅन फील, कॅन बी क्लिअरली सीन. ग्रोप टू फील अबाउट विथ हँड्स, ओके, असं आपण चचपडत चचपडत बघतो की नाही काहीतरी. येस, शोर बँक ऑफ अ सी. प्लमिट अँड साऊंडिंग लाईन, अ लाईन एक दोरीसारखं असतं विथ अ प्लम, यूज टू मेजर द डेप्थ ऑफ वॉटर. कंपास होका यंत्र. फॉग धुके किंवा मिस्ट. हार्बर बंदर. व्हेरी बंदर याने हमारा हिंदी वाला बंदर नाही, बंदर जिथे बोटी किंवा नौका थांबतात तिथे, ओके, जसे एरोप्लेन होता है वैसे. व्हेरी आर अगदी त्याच वेळी. नाव वी शॅल मूव्ह टू युसेजेस. युसेजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. इन युसेजेस आपण काही फ्रेजेस, काही इडम्स किंवा काही शब्द
आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरतो, त्यामुळे आपल्याला ते शब्द जास्त चांगले कळतात आणि प्रॅक्टिकली त्यांचा वापर कसा करायचा लिहित असताना त्याचा सराव होतो. ॲट द एज ऑफ, आय स्टार्टेड अर्निंग ॲट द एज ऑफ 20, म्हणजे मी 20व्या वर्षी कमवायला सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 18, यू आर लीगली अडल्ट, 18व्या वर्षी तुम्ही कायद्याने प्रौढ म्हणून म्हणवले जाता. अँकर, जसं मी सांगितलं अँकर याने सपोर्ट. माय मदर इज माय अँकर वेन थिंग्स आर डिफिकल्ट, म्हणजे माझी आई हा माझा मोठा सपोर्ट आहे ज्या वेळेला कठीणाई राहती आहे. द रूट्स अँकर द प्लांट इन द अर्थ, म्हणजे रूट्स अँकर करतात, ते सपोर्ट करतात त्या प्लांटला जमिनीमध्ये. टू बी फिल्ड विथ, दॅट इज टू हॅव अ फिलिंग. टू बी ओव्हरवेल्ड, आय वॉज फिल्ड विथ क्युरियोसिटी टू सी द गिफ्ट बॉक्स. बघा गिफ्टचे बॉक्स असतात की नाही, आणि आपल्याला गिफ्ट बॉक्स आले की आपल्याला उत्सुकतेने आपण भरून जातो आपलं मन, ओके, म्हणजे खूप उत्सुक होतो अशा अर्थाने. ॲज आय टोल्ड चिल्ड्रन अबाउट एलियन्स दे वर फिल्ड विथ वंडर. एलियन्स म्हणजे परग्रहावरील एलियन बद्दल मी बोलल्यानंतर ते आश्चर्याने त्यांचं मन भरून आलं. दे वर व्हेरी एक्साइटेड. इव्हेंटफुल, फुल ऑफ रिच इव्हेंट्स, म्हणजे अतिशय हॅपनिंग, की ज्या दिवशी अनेक घटना घडतात, अनेक समारंभ, अनेक गोष्टी घडतात. ही लिव्ड शॉर्ट अँड इव्हेंटफुल लाईफ, तो छोट परंतु अतिशय इव्हेंटफुल लाईफ जगला, म्हणजे अनेक घटना घडल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. द वेकेशन वॉज व्हेरी इव्हेंटफुल ड्यू टू मॅरेज इन आर फॅमिली, म्हणजे आमच्या ज्या सुट्ट्या होत्या त्या अतिशय इव्हेंटफुल, म्हणजे रोज काही ना काहीतरी महत्वाचं घडायचं कारण आमच्या घरातच लग्न होतं. टू अँड फ्रो, द स्विंग इज मुव्हिंग टू अँड फ्रो, झोका इथून तिथे जातोय. द बसेस प्लाय टू अँड फ्रो ऑन दिस रोड, या रस्त्यावरती म्हणजे जातात येतात बसेस. टू बी अबाउट टू, म्हणजे एखादी गोष्ट घडण्याच्या बेतात असणे. आय वॉज अबाउट टू रिझाईन, म्हणजे मी राजीनामा देण्याच्या बेतात होते, बट डिड नॉट, पण मी राजीनामा दिला नाही. दे वर अबाउट टू लीव इंडिया, ते भारत सोडून जाणार होते. पेनिट्रेट म्हणजे एखादी गोष्ट आतपर्यंत घुसणे. द रूट्स पेनिट्रेटेड द वॉल, बघा रूट काय करतात, ते एकदम पेनिट्रेट करतात, म्हणजे आतपर्यंत त्या दिवार एकदम लक्कर चले जाते है. ही ट्राइड टू पेनिट्रेट द नेल इन द वॉल, त्याने खिल्ला त्या भिंतीत घुसवण्याचा प्रयत्न केला. लिंग, डू नॉट लिंगर अराउंड विदाउट वर्क, इथे कोणी रेंगाळू नये, कामाशिवाय रेंगाळू नये. वी लिंगर्ड अराउंड इन द गार्डन, आम्ही बागेमध्ये थोडेसे इकडे तिकडे रेंगाळलो. टू प्रे अपॉन समथिंग ऑर समबडी हॅव हार्मफुल इफेक्ट ऑन, टू हार्म समबडी वीकर दॅन यू, म्हणजे एखाद्यावरती हार्म करणे किंवा त्याचं भक्ष्य म्हणून करणे, त्याच्यावरती दुखापत करणे जे तुमच्यापेक्षा कमजोर आहे. द ईगल प्रे अपॉन स्नेक्स, म्हणजे ईगल हे प्रे अपॉन, म्हणजे ईगल स्नेक्स वरती भक्ष, स्नेकला आपलं भक्ष्य करतं. द थीव्स प्रेड अपॉन द लोनली पीपल, म्हणजे चोर जे एकाकी लोक आहेत त्यांना आपले भक्ष्य करायचे, म्हणजे त्यांचा लुबाडायचे. आता लँगर, ओके, लँगर इज अ व्हेरी गुड फीलिंग लॅक ऑफ इंटरेस्ट एनर्जी इन ऍक्टिव्ह आफ्टर वर्किंग टू मच. आय कुड नॉट स्लीप बट ले इन लँगर, म्हणजे कधी कधी खूप पण काम केलं तर आपल्याला झोप येत नाही, फक्त अतिशय शक्ती कमी वाटते आणि मग आपण आळशी सारखे फक्त पडून राहतो. डॉक्टर्स कुड नॉट मेक आउट द कॉज बिहाइंड हर लँगर, म्हणजे जे तिला एकदम इंटरेस्ट किंवा एनर्जी नाही वाटायची कामामध्ये त्याचं त्यांना कारण शोधता आलं नाही. आय स्पेंट संडे इन लँगर, लँगर याने असाच आपला पडून इकडे पड तिकडे पड, काही ऍक्टिव्हिटी नाही असा मी संडेचा वेळ घालवला. टू ग्रप म्हणजे चाचपडणे. आय ग्रप्ड माय पर्स फॉर मोबाईल, कभी कभी पर्स में से मोबाईल बचता है
आपण पर्स मध्ये हात घालतो नेमकं कुठे ठेवलेलं आहे. ही ग्रब्ड हिज पॉकेट फॉर मनी, ही ग्रब्ड द पेपर्स फॉर पेन. अरे कुठे ठेवला होता ऐसे पेन ढूंढते. विथ बीटिंग हार्ट एक्सप्रेस हॅपीनेस अँड एक्साइटमेंट. विथ बीटिंग हार्ट आय केम ऑन स्टेज, म्हणजे धडधडत्या हृदयाने. विथ एक्साइटेड आय केम ऑन स्टेज, मी स्टेजवर आले. आय वॉज क्वाईट लेट ऍट क्वाईट लेट ऍट नाईट. आय एंटर्ड विथ बीटिंग हार्ट, अतिशय धडधडत्या मनाने मी घरात प्रवेश केला. Now we shall do the question answers of the page. Okay, as I told you, you should know how to find out the answer. So first of all, give numbers to each line. The author referred to two contrasting emotions. What are they? Author ne don contrasting emotions se express kelele ahet. Mhanje don viruddha dakhavnarya bhavna ahet. Kuthe mention kelele ahet? Line number 13 madhe dumb. Mhanje kahich kalat navtha. Ani dusra ahe expectant. Mhanje kahitari ghadel asa vatna. What does the author compare herself to? म्हणजे लेखक स्वतःची तुलना कोणाशी करत आहे. ना ऑथर, ऑथर आय म्हणजेच कोण आहे, हेलन केलर आपल्याशी बोलत आहे. तर ती तिची स्वतःची तुलना, शी कम्पेअर्स ओके हर सेल्फ विथ द ग्रेट शिप. परंतु त्याचबरोबर आपल्याला सांगता आलं पाहिजे विथ अ ग्रेट शिप किंवा विथ अ शिप, येस विदाउट कंपास अँड साउंडिंग लाईन. हे शब्द पण यायला पाहिजे की अशी शिप की ज्याच्याकडे कंपास आणि साउंडिंग लाईन नाही. सो ऐसा आप आन्सर लिखोगे. नाव दीज आर द वर्ड्स अँड मीनिंग दॅट वी हॅव ऑलरेडी कम्प्लीटेड इन द प्रिव्हियस सेशन. विथ दिस वी स्टॉप ओवर हियर. आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स टू रीड दिस लेसन अगेन अँड अगेन. ट्राय टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी वर्ड. Comprehension is very, very essential. Thank you very much. Have a nice day.